निवडणूक लढवू इच्छित होता, परंतु ही सीट शिंदे शिवसेना ठाकरे गटाकडे गेलेली आहे, त्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या होत होत्या. काय नेमकी परिस्थिती? नाही, असं आहे की मी वर्षा गायकवाडसाठी नाराज किंवा काही असं तुम्ही जे सांगताय चुकीचं तुमचं मला वाटतं. तुमची अर्धी गोष्ट मी पहिली गोष्ट सांगू इच्छिते. पहिली गोष्ट अशी आहे की पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून जोही झेंडा घेतो त्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी लढलं पाहिजे, त्यात चुकीचं काही नाही आहे. आणि म्हणून पक्षाने सुद्धा विचार त्याच्या बाबतीमध्ये करण्याचं काम पक्षसुद्धा करत असतो. मी काय आमदार तर आहेच, त्यामुळे मला काही नाराज व्हायची गरज नाही. पण प्रश्न असा आहे की आम्हाला म्हणणं होतं की मुंबईमध्ये जे आहे त्या सहापैकी आपण कमीत कमी 3 सीटा लढल्या पाहिजे, कारण पूर्वी आम्ही 5 लढत होतो, आता इक्वल तरी लढलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या 3 सीट आहेत जिथे आम्ही चांगला तरीने फाईट देऊ शकतो, ही आमची मागणी होती. आणि ती मागणी आम्ही आमच्या पक्षासमोर ठेवलेली आणि पक्षाने जो आता निर्णय दिला तो आम्ही स्वीकारले. येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू. परंतु आपलं एक मत होतं की राजनेते खास करून नाना पटोले यांनी ज्या मुंबईसाठी आग्रह धरणं गरजेचं होतं, जास्तीत जास्त सीट मागणं गरजेचं होतं, तितक्या सीट आग्रही धरल्या नाहीत, त्यामुळे तुम्ही नाराज होता? आम्ही असू किंवा मुंबईचे आमदार असेल किंवा कार्यकर्ते असेल, त्यांचं काही म्हणणं होतं आणि ते म्हणणं त्यांनी लोकांसमोर आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांसमोर मांडलं होतं, त्यामुळे आमचं म्हणणं आम्ही मांडलं. आता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर त्याच्याबद्दल आम्ही शेष्टींशी बोललो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू. हे बघा, हे जोपर्यंत चर्चा आणि डिक्लेअर होत नव्हतं तोपर्यंत आमचं काम होतं की पक्षासमोर आमची भूमिका मांडणं आणि आपली भूमिका कन्फर्मपणे ठेवणं, कारण संघटनेला सुद्धा आम्हाला उत्तर देणं जबाबदार आहे आम्ही. आणि म्हणून आम्ही आमची भूमिका ठेवली. एकदा पक्षाने निर्णय घेतला आणि त्याच्यावर चर्चा होत नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याच्यावरती काम करण्याची परिस्थिती असते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकनिष्ठेने काम करू आणि महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त सीटा कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करू. नाना पटोले यामध्ये कमी पडलेत असं वाटतं की सीट मागून घेण्यामध्ये, खास करून मुंबईसाठी? आमची तर इच्छा होती की 3 सीटा कमीत कमी आम्हाला मिळायला पाहिजे होत्या आणि त्यासाठी आपण जे भूमिका मांडायची पाहिजे ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली होती. आता जो निर्णय झाला त्याचं आम्ही स्वागत करतो आणि ह्या काळात काम करू. उत्तर मुंबईमध्ये करून जागेच्या आदला बदल होऊ शकते, म्हणजे तुमच्याकडे उमेदवार नाही असं म्हणतायत, त्यामुळे विनोद घोसकर यांना तिथून उमेदवारी दिली ना, ते म्हटले की नाना पटोले यांनी मला प्रस्ताव ठेवला की तुम्ही काँग्रेसमधून लढा वगैरे, अशा प्रकारच्या चर्चा येत आहेत. काय नेमकं कोण असं आहे? त्यांनी जर काँग्रेस पक्षामध्ये आले तर त्यांचं स्वागत आम्ही करू, समजा यायची त्यांची इच्छा असेल तर. पण असं नाही की आमच्याकडे उमेदवार नाही, आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार आहेत. प्रश्न असा आहे की त्यांनी येऊन आपली त्यांची भूमिका मांडली की मला असं वाटतं त्यांच्या कुटुंबाशी माझे संबंध थोडे वेगळे संबंध आहेत, कारण अभिषेक असेल किंवा विनोद घोसाळकर साहेब असतील किंवा त्यांची मेसेज असेल तेजस्वी यांच्याशी मी पूर्वीपासून माझी ओळख आहे आणि त्यांनी भूमिका मांडली की मी एक चांगली कॅन्डिडेट होऊ शकते, तशी भूमिका मी सुद्धा माझ्या पक्षाच्या मतवतीने मांडली की मी सुद्धा एक दक्षिणमध्ये मुंबईची चांगली कॅन्डिडेट होऊ शकते. पण शेवटी पक्षाने निर्णय घेतल्यानंतर तो स्वीकारावा लागतो, आघाडीमध्ये एकमेकासाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची भूमिका काही चुकीची नाही की ते लढू इच्छितात. पण शेवटी निर्णय पक्षाने घेतल्यानंतर ही सीट आमच्याकडे आलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या सीट लढण्याचं काम आम्ही करू. तुम्ही या संदर्भात उद्धव ठाकरेंना भेटणार होता काय? उद्धव ठाकरेंची भेट ह्या संदर्भामध्ये आता काय हे जे निर्णय सगळं वरच्या लेवलला झाले पक्षश्रेष्ठींच्या, त्यांचं जे म्हणणं असेल त्यांनी ते पक्षश्रेष्ठींना सांगावं आणि समजा ते रेडी असतील तर ठीक आहे. आम्ही काय तेजस्विनीच्या किंवा भुसळकर फॅमिलीच्या विरोधामध्ये नाही, पण शेवटी सीट काँग्रेसला मिळाली त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून लढणार. ओके, अनिल देसाईंचं काम आता जोरदारपणे केलं जाईल आणि अनिल देसाई इथून उमेदवार आहेत, जोरदारपणे काम तुमच्याकडून होईल, कारण तुमच्या 100% वर्षा गायकवाड तसंच काम करणार जसं वर्षा गायकवाड केली असेल. ओके, धन्यवाद. तर अनिल देसाई यांचं जोरदारपणे काम करणार असेल, कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, एकदा उमेदवार ठरलेले आहेत. महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला त्याच्या प्रचारासाठी आपण उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. टुडे जर्नलिस्ट मंगेश वनेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. मुंबईतल्या जागांबाबत वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या बातम्या होत्या, मात्र आता मवियाच्या जो उमेदवार दिलेला आहे त्याच्यासाठी एकनिष्ठेनं काम करू आणि ही जागा मवियासाठी आम्ही जिंकून आणू असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे. घोसाळकरांनी काँग्रेसमध्ये काँग्रेसकडून आलेल्या ऑफरबाबत बोलताना त्या म्हटल्या की काँग्रेसमध्ये आले तर स्वागत आहे, मात्र काँग्रेसमध्ये उमेदवार नाही आहे अशा प्रकारची अजिबात परिस्थिती नाही आहे असंही त्यांनी सांगितलं.